चर्मा हा आजार सर्व वयोगटांमध्ये आढळतो. लहान मुलांपासून प्रौढ वयापर्यंत याची सुरुवात होते. दमा या आजाराची प्रमुख कारणे की दमा हा आजार हा अलर्जीचे पुढची स्टेप म्हणतो आपण त्याला. अलर्जीपासून हा आजार होतो. अलर्जी होण्याची सर्वात महत्त्वाची कारणं म्हणजे लहान मुलांमध्ये कुत्रे आहे, मांजर आहे, धूळ आहे, कापसाचे कण आहेत, लहानपणी होणारा जो डांग्या खोकल्याचा आजार आहे, काही निमोनियाचे प्रकार आहेत, त्याच्यापासून दमा होतो. पुरुषांमध्येही वातावरणातली धूळ आहे, धुराचं प्रमाण आहे, त्याच्यापासून दमा हा आजार होतो. अनुवंशिकता हे पण सर्वात मोठं कारण आहे दमा या आजाराचं. आजी आजोबा आई वडील यांच्याकडनं अनुवंशिकपणे लहान मुलांमध्ये किंवा प्रौढांमध्ये पण दमा हा आजार येतो. दमा या आजाराची लक्षणं प्रामुख्याने खोकला लागणं, घरघर होणं, धाप लागणं किंवा लहान मुलांमध्ये वजन न वाढणं, उंची न वाढणं हे पण महत्वाचे कारण आहेत. मुलांमध्ये इतर शारीरिक मुलांपेक्षा त्यांची स्कुलॅस्टिक ऍक्टिव्हिटी म्हणा, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी म्हणा, याच्यामध्ये ते लवकर थकून जातात. ते धाप लागते त्यांना, सायकलिंग वगैरे करताना चालताना धाप लागते. पहाटेच्या वेळी झोपमोड होणे, घरघर होणे हे पण प्रामुख्याने लक्षण आहेत दम्याचे. दमा या आजाराचे आपल्याला उपाय दोन गटामध्ये मोडतात. त्याचे पथ्य पाणी असतात, खाण्यातले पथ्य पाणी आणि औषध उपचार. ज्या कारणामुळे दमा वाढतो, धूळ आहे, धूर आहे, प्रदूषण आहे, त्या गोष्टी शक्य तेवढं टाळणं या आजारासाठी लाभदायक ठरतं. त्या गोष्टी टाळल्यानं आजाराची जी तीव्रता आहे ती कमी होते. सोबतच प्राणायाम, व्यायाम याने फुफ्फुसाची जी ताकद आहे ती वाढून दमा ह्या आजाराचे लक्षणं कमी होतात. दुसरं औषध उपचारामध्ये मेडिसिन हा पार्ट आहे, त्याच्यामध्ये काही अलर्जीचे औषधं असतात. आणि नंतर तिसरा जो औषध उपचार आहे त्याच्यामध्ये इनहेलर असतात. इनहेलर तोंडावाटे ते औषध काही त्याला डिवाइस असतात, स्पेसर आणि इनहेलर हे डिवाइस असतं, रोटाहेलर, त्याने ते औषध फुफ्फुसामध्ये जातं. जो आपला सामान्य लोकांचा जो समज आहे की त्याच्यापासून सवय लागते, व्यसन जडतं, हा पूर्णपणे चुकीचा समज आहे. हे औषध फक्त फुफ्फुसावर काम करतं आणि त्याच्यापासून दमा हा आजार कमी करतं. काळजी घेतल्याने दम्याचे आजार बऱ्याच प्रमाणात कमी होतात आणि औषध उपचार पण कमी लागतात. काळजी या प्रकारामध्ये धूळ त्याच्यापासून सर्वात महत्वाचं, लांब राहणं ही सर्वात महत्वाची काळजी. आणि दुसरं जे व्यसने आहेत प्रौढ लोकांमध्ये, सिगरेट आहे, तंबाखू आहे, बिडी आहे, हे दमा आजार वाढवतं. ते शक्य तेवढं टाळणं. आणि काही अलर्जीचे काही घटक असतात प्रत्येक पुरुषांमध्ये, महिलांमध्ये काही खाण्यामधनं कफ निर्माण करणाऱ्या गोष्टी असतात, त्या टाळणं महत्वाचं असतं.